आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. सुरुवातीपासूनच सडोलकर साहेब सडोलकर साहेब असा उल्लेख होतो आहे, पण स्वतःला साहेब म्हणून घेण्याऐवजी मी सर म्हणून घेणं पसंत करेन मॅडम, कारण शिक्षक होणं हे माझं स्वप्न होतं आणि आज शिक्षक झाल्यानंतर जगातल्या सर्वोच्च पदावर मी विराजमान आहे या समाधानाचं जीवन मी अनुभवतो आहे. मित्र हो, तुम्हा सर्वांचं आणि एकूणच मनेर परिवाराचं अभिनंदन करावं इतकं थोडं वाटतं. आदरणीय मनेर साहेबांचा उल्लेख मी वटवृक्ष असा करेन आणि अशा वटवृक्षाच्या सावलीमध्ये काही काळासाठी का असेना बसण्याची संधी मला मिळाली हे माझं परमभाग्य आहे. तुम्ही सर्वजण तर माझ्यापेक्षा भाग्यवान आहात की वर्षभरात कितीतरी वेळेला तुम्ही या वटवृक्षाच्या सावलीमध्ये बसलेले असतात, त्यांना अनुभवत असतात, त्यांचे अमृताचे बोल जे आहेत ते स्वतःच्या कानात साठवत असतात आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार तुमच्या आयुष्याची वाटचाल करत असतात. मित्रांनो, मनेर परिवाराने केलेला त्याग जो आहे तो तुमच्या दृष्टीनं साधा असेल, पण आज गेली 2-3 वर्ष स्वयंअर्थसाहित शिक्षण संस्था चालवत असताना येणाऱ्या अनुभवावरून मी सांगतो की संस्था चालक होणं तितकं सोपं नाही. आणि आपल्या सगळ्यांचं भाग्य हे आहे की मनेरे परिवारासारखे संस्था चालक आपल्याला लाभलेले आहेत. मी सकाळपासून पाहतोय आदरणीय मनेरे साहेब या वयात सुद्धा व्यासपीठावर या कुटुंबाचे प्रमुख म्हणून उपस्थित आहेत. संपूर्ण कार्यक्रमावर, संपूर्ण बरं का, त्यांचं अत्यंत बारकाईनं लक्ष आहे. कुणाचं स्वागत राहिलेलं आहे, कुणाच्या हस्ते सत्कार राहिलेला आहे, सुचवून देत होते. वयाच्या या टप्प्यावर या सगळ्या जाणीवा ठेवणं मित्रांनो तितकंसं सोपं नाही. बरं, ते एवढ्यावरच थांबलेत असं नाही, तर स्वतःच्या संस्थेचे यशस्वी झालेले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचा ते मला अधूनमधून परिचय करून देत होते. त्याच्या पलीकडे जाऊन त्या विद्यार्थ्यांच्यासाठी कष्ट घेणारे शिक्षक जे आहेत त्या शिक्षकांच्या बद्दल माहिती देत होते. मित्रांनो, स्वतःच्या विद्यार्थ्यांबद्दल, स्वतःच्या या संस्थेमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांबद्दल एवढ्या आत्मीयतेने बोलणारा माणूस मी पहिल्यांदा बघतोय. आणि म्हणूनच मी स्वतःलाही भाग्यवान समजतो, तुम्हा सर्वांनाही भाग्यवान समजतो की आपल्या सगळ्यांना आदरणीय मनेर साहेबांसारख्या वटवृक्षाचा सहवास लाभलेला आहे. खूप वेळ झाला हा पारितोषिक वितरण समारंभ सुरू आहे. मुलांची थोडीशी आता हालचाल जाणवायला लागलेली आहे, अर्थात ती त्यांच्या वयाला अनुसरून आहे. मुलांचं कसं असतं की ते भात शिजेपर्यंत दम धरतात पण निवेपर्यंत दम धरत नाहीत. आणि त्यामुळं इतका वेळ जो कार्यक्रम सुरू आहे त्याच्या शेवटाकडे आपण चाललेलो आहोत याची जाणीव होताच त्यांची चुळबुळ चुळबुळ सुरू झालेली आहे. पण बाळांनो, मी इथं तुम्हाला कुठलाही उपदेश करण्यासाठी आलेलो नाही, कारण बऱ्याच वेळेला उपदेश हा कंटाळवाणा असतो. मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत. मला तुम्हाला काही आता गोष्टी म्हटल्यावर जरा बरं वाटलं त्यांना. मला तुम्हाला काही अनुभव सांगायचे आहेत जे माझ्या आयुष्यातले नाहीत, इतरांच्या आयुष्यातले आहेत. कारण माणूस आपल्या आयुष्याची वाटचाल जी आहे ना ती इतरांकडे बघून करत असतो, तो इतरांना आदर्श मानत असतो, त्यांच्या प्रत्येक पावलावर पाऊल टाकून तो पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. खर तर आजच्या युवा पिढीकडे सगळेच जण शंकेनं बघायला लागलेले आहेत. आजची युवा पिढी बिघडलेली आहे, आजची मुलं बिघडलेले आहेत, आजच्या मुली बिघडलेल्या आहेत वगैरे वगैरे आरोपांचा चिखल जो आहे तो त्यांच्यावर फेकला जातो आहे. पण मला तसं वाटत नाही. मी म्हणेन सर की कुठंतर या मुलांसमोर आदर्श ठेवायला आम्ही स्वतः कमी पडतो आहोत. कुठंतर या मुलांवर संस्कार करायला, त्यांना वेळ द्यायला आम्ही कमी पडतो आहोत.
आणि मग परिणामतः ही मुलं त्यांना आवश्यक असलेलं ज्ञान त्यांच्या त्यांच्या बुद्धीप्रमाणे मिळवण्याचा प्रयत्न करतात, ते समजून घेण्याचा प्रयत्न करतात आणि मग परिणामतः त्यांचं पडणारं पाऊल जे आहे ते चुकीचं आहे की बरोबर आहे हे त्यांना समजत नाही. आणि म्हणून या मुलांसमोर आदर्श जे आहेत ते आपण उभे केले पाहिजे, वारंवार त्यांच्या मनावर ते ठसवले पाहिजे आणि त्यांना त्या आदर्शाच्या दिशेनं वाटचाल करायला प्रेरित केलं पाहिजे. बाळांनो, तुम्हाला सुद्धा असा प्रश्न पडत असेल की आम्ही कुणाकडे बघून नेमकी वाटचाल करायची, असे आदर्श नेमके कुठे भेटतील की ज्यांना समोर ठेवून आम्हाला आमच्या आयुष्याची वाटचाल करता येईल. बाळांनो, हे आदर्श जगात इतर कुठेही तुम्हाला शोधण्याची गरज नाही, हे आदर्श तुम्हाला तुमच्या आजूबाजूला सापडतील. याची सुरुवात तुमच्या घरापासून होते. तुमच्या आई वडिलांना तुमचे आदर्श माना, तुमच्या आजी आजोबांना तुमचे आदर्श माना, अभ्यासामध्ये प्रगती करणाऱ्या तुम्हाला सांभाळून घेणाऱ्या तुमच्या दादाला ताईला तुमचा आदर्श माना. तुम्हाला शिकवण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य जे आहे ते प्राणपणानं समर्पित करणाऱ्या तुमच्या शिक्षकांना आदर्श माना. आदरणीय मनेरे साहेबांच्या सारख्या संस्था चालकांना आदर्श माना. तुम्ही जिथं जिथं जाल तिथं तिथं आदर्श तुम्हाला भेटतील. फक्त ते आदर्श शोधण्याची शोधक वृत्ती जी आहे ती तुमच्याकडे असायला पाहिजे. विज्ञानाचा एक नियम आहे, विज्ञानाचा एक नियम आहे की ऊर्जा निर्माणही करता येत नाही आणि ऊर्जा नष्टही करता येत नाही. फक्त आपण तिचं रूपांतर करू शकतो, ती हस्तांतरित करू शकतो. मला शिक्षक मित्रांना सांगावं असं वाटतं की आदर्श जे आहेत ना ते ऊर्जेसारखे आहेत. हे आदर्शांची ऊर्जा जी आहे ती आपण विद्यार्थ्यांच्याकडे संक्रमित करण्याचा प्रयत्न करूया. हे आदर्श जे आहेत ते विद्यार्थ्यांच्या समोर उभे करण्याचा प्रयत्न करूया. 8-1 वर्षांपूर्वी वर्तमानपत्रात एक बातमी आली होती. सर्वसाधारण माझ्या अंदाजानं 15-18 जूनच्या दरम्यानचा तो दिवस असावा. बातमी वाचण्या अगोदर माझं लक्ष वेधून घेतलं त्या बातमी शेजारी असणाऱ्या फोटोनं, ज्या फोटोत एक सर्वसामान्य माणूस आपल्या हातामध्ये एक गुणपत्रक आणि दुसऱ्या हातामध्ये एक फोटो घेऊन उभा होता. मी म्हटलं हा कसला फोटो आहे. चला म्हटलं फोटोच्या शेजारची बातमी वाचूया. बातमी काय होती बघा, तर मुंबईमधली वैशाली डोंगरे नावाची एक मुलगी 10वीमध्ये 88% गुण मिळवून पास झालेली होती आणि तिचा बाप आपल्या मुलीचा फोटो आणि तिचं ते गुणपत्रक दाखवत होता आणि त्याच्या डोळ्यात अश्रू होते. बातमी मी पुढे वाचायला सुरुवात केली की वैशाली डोंगरे 10वीला होती आणि सर्वसाधारणत ऑगस्ट महिन्यामध्ये अतिशय हुशार असलेल्या अशा या वैशालीला ब्लड कॅन्सर झाल्याचं निदान झालं. खर तर 10वीला चांगले गुण मिळवण्याचं स्वप्न बघणारी वैशाली आणि तिचे कुटुंबीय हादरून गेले. वैशालीला पुढे काय होणार आहे याचं गांभीर्य माहिती नव्हतं. आपला मृत्यू जवळ यायला लागलेला आहे याची जाणीव वैशालीला नव्हती, पण डॉक्टरांनी ही जाणीव जी आहे ती तिच्या कुटुंबियांना करून दिली. खर तर कुटुंबियांची एकुलते एक असलेली वैशाली ही अशा संकटात सापडलेला ऐकताच त्या संपूर्ण कुटुंबाच्या अंगातलं अवसान जे आहे ते गळून गेलं, संपूर्ण कुटुंब हादरून गेलं, आई वडील रडायला लागले. काय करावं त्यांना सूचना, कारण डॉक्टरांनी सांगितलं होतं की वैशाली फक्त 3 ते 3.5 महिन्याचीच सोबती आहे. डॉक्टरांनी सांगितलं की सध्या ती व्यवस्थित आहे, तिला अधूनमधून त्रास होतोय, पण तिच्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तिला जिथं जावंसं वाटेल तिथं न्या, तिला जे खावंसं वाटतंय ते खाऊ घाला, तिला बघावंसं वाटतंय ते दाखवून आणा. डॉक्टरांनी वैशालीला तिच्या आजाराबद्दलची कल्पना दिली. वैशाली हमसून हमसून रडली
भाई मोकलून रडली, घरचे सुद्धा रडले. तिच्या वडिलांनी रडत रडतच तिला विचारलं, बाळा वैशाली तुला कुठं जायचंय, तुला काय बघायचंय, तुला काय खायचंय सांग, मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. वैशाली गप्प होती, वैशाली काहीच बोलत नव्हती. तो संपूर्ण दिवस वैशाली गप्पच होती, ती एकही शब्द बोलली नाही. घरच्यांना समजेना नेमकं काय झालंय, वैशाली का बोलत नाही. प्रत्येक जण तिला म्हणत होता, बोल ग वैशाली, बोल काय तर बोल. शेवटी संध्याकाळी वैशाली बोलली, बाबा मला कुठेही जायचं नाही, मला काहीही बघायचं नाही, मला काहीही खायचं नाही, मला फक्त माझी 10वीची परीक्षा द्यायची आणि त्यासाठी मला अभ्यास करायचा. बापाच्या डोळ्यात अश्रू आले आणि त्यानंतर बाळांनो वैशालीनं अभ्यासाला सुरुवात केली. त्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेत 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 वैशालीनं अभ्यास केला. मार्च महिन्यात वैशालीनं परीक्षा दिली आणि मे महिन्यात वैशाली गेली. जून महिन्यात निकाल लागला, वैशालीला 88% गुण मिळाले होते. मरणाच्या दारात असताना सुद्धा ध्येयासाठी कसं लढावं हे वैशालीनं दाखवून दिलं आणि म्हणूनच सकाळ वर्तमानपत्रानं मुंबईतली ही बातमी सगळ्या एडिशन्समध्ये पहिल्या पानावर छापली होती. मला अभिनंदन करावं असं वाटतं त्या वैशालीचं, की ज्या वैशालीनं जगावं कसं, जगावं कशासाठी हे आपल्याला दाखवून दिलं. ही वैशाली आपला आदर्श ठरू शकते. आदर्श जगात आपल्याला इतरत्र कुठेही शोधण्याची गरज नाही, या वैशालीला आपण आदर्श मानू शकतो. परंतु तुम्हाला जर खरोखर वैशाली सारखं आदर्श जीवन जगायचं असेल तर पहिली एक गोष्ट तुम्हाला करावी लागेल आणि ती कोणती असेल, तर तुम्हाला तुमचं ध्येय निश्चित करावं लागेल. कारण जोपर्यंत तुमचं ध्येय निश्चित होत नाही तोपर्यंत तुमची शैक्षणिक वाटचाल असेल किंवा तुमच्या आयुष्यातली कुठल्याही मार्गावरली वाटचाल असेल ही दिशाहीन पद्धतीनंच चालत राहील आणि म्हणून तुम्हाला तुमचं ध्येय निश्चित करावं लागेल. गेल्या वर्षीचा हायस्ट माझ्या अंदाजानं 97% 40% आहे. असा एक प्रश्न आहे तुम्हाला, तुमच्यापैकी किती जणांना असं वाटतं की या वर्षी होणाऱ्या 10वीच्या परीक्षेत मला 98% गुण मिळतील? सगळ्यांच्या माळांना दुसऱ्याकडे वळलेला आहे. प्रश्न काय आहे माझा लक्षात आला, की येणाऱ्या 10वीच्या परीक्षेत तुमच्यापैकी असं किती जणांना वाटतं की तुम्हाला 98% मार्क्स मिळतील? अजूनही सगळेजण इतरांच्याच तोंडाकडे बघतात. चला काही हात वर येत आहेत, असू द्या. मला सांगायचं काय आहे गांभीर्यानं लक्षात घ्या, मला सांगायचं आहे काय गांभीर्यानं लक्षात घ्या, की मी प्रश्न काय विचारला होता, तुमच्यापैकी किती जणांना वाटतंय, शब्द काय मी वापरला, वाटतंय. अरे आम्हाला वाटतच नाहीये की आम्हाला 98% पडावे. कसे पडतील, पडतील का सांगा. म्हणून पहिल्यांदा वाटून घ्या, पहिल्यांदा स्वतःला वाटून घ्या की मला 98% गुण मिळवायचे. सर माझ्या एका मित्राला बैल घ्यायचा होता. आमच्या पलीकडं मुरगुंड नावाचं गाव आहे, तिथं जनावरांचा बाजार भरतो आणि त्या मित्राला वाटलं की सडोलकर सरांना जरा इतर गोष्टींमधलं बरं कळतं म्हणून ते मला बैल घ्यायला घेऊन गेले. खरं तर मला बैलातलं काय कळत नव्हतं, तरीही त्याचा विश्वास तोडायचा नाही म्हणून मी त्याच्याबरोबर गेलो. आम्ही बाजारातले सगळे बैल बघितले. एका बैलाजवळ आलो, अतिशय रुबाबदार असा बैल, अगदी अशी शिंग काय तो म्हणजे
प्रश्नच नाही, बघता क्षणी बैलाच्या प्रेमात पडावा असा बैल. आम्ही बैलाच्या सभोवताली फिरून बैल बघितला आणि एवढा देखणा बैल त्या महान विकायला का काढला असेल असा एक प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला. तरीही बैल विकत घ्यायला गेलोय म्हटल्यानंतर आम्ही म्हटलं आता किंमत वगैरे विचारायला पाहिजे. मी पुढे झालो आणि विचारलं, मामा बैलाची किंमत काय? मामा म्हटला 50,000 रुपये. अहो लाख दिले असते तरी असा बैल मिळाला नसता. मामा किंमत किती सांगत होता? 50,000 रुपये. आता कुठलीही वस्तू विकत घ्यायला गेल्यानंतर सांगितलेली किंमत आपण देतो का हो? नाही, त्याच्यातल्या उणीवा शोधतो आणि त्याची किंमत अजून कमी करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही सुद्धा तोच डाव खेळला. मी म्हटलं, मामा 50,000च्या मान्यानं ह्या बैला खाय काय? मामा म्हणला, पाहुणा नाही काय विचारा, मग खाय काय सांग. मी म्हटलं, काय हाय ते सांगा, नाही ते आपोआप समजेल आम्हाला. मामानं सांगितलं, मामानं तंबाखू काढला, तो हातावर ठेवला, चळत चळत मामा म्हणाला, पाहुणं ह्या बैलानं जर मनावर घेतलं आणि ह्याला जर तुम्ही शर्यतीला जुंपला तर म्हटला पहिला नंबर काढल्याशिवाय सोडत नाही. मी म्हटलं, काय सांगता, शर्यतीत पहिला नंबर काढल्याशिवाय सोडत नाही? तर होय म्हटलं, पहिला नंबर काढल्याशिवाय सोडत नाही. मी म्हटलं, अजून काय? पाहुणं म्हटलं, या बैलानं जर मनावर घेतलं तर 10 टनाची गाडी खवण्या एकटा ओढतोय म्हटलं. आश्चर्य म्हटलं, अरे बाप रे म्हटलं, 10 टनाची गाडी एकटा ओढतोय. मी म्हटलं, अजून काय? मामा म्हटलं, पाहुणं तुमचं गाव कुठलं? मी म्हटलं बाचणी. ह्या जर बैलानं मनावर घेतलं तर म्हटला 10 मिनिटाला बाचणीत सोडून परत येईल. आता विचार करा की जो बैल शर्यतीत पहिला नंबर काढतो, जो बैल 10 टनाची गाडी एकटा ओढतो, जो बैल 10 मिनिटाला 20 किलोमीटर सोडून परत येतो, असा बैल तुम्ही आणि आम्ही विकला असता का? विकलाच नसता. आणि मग हाच प्रश्न मी मामाला विचारला की मामा मग एवढा चांगला बैल तुम्ही का विकायला लागलाय? मामा साधा बोला. तो म्हटला, त्याचं पाहुणं काय आहे, त्यानं ठरवलं, त्यानं जर मनावर घेतलं तर त्या शर्यतीत बैल पहिला नंबर काढतोय, त्यानं जर मनावर घेतलं तर 10 टनाची गाडी खवण्या एकटा ओढतोय, त्यानं जर मनावर घेतलं तर 10 मिनिटात मला बाचणीत सोडून घेईल. हे सगळं करायचं तो का मनावरच घेत नाही? बाळांना तुम्हाला हसू येत आहे, पण तुमची आमची सगळ्यांची अवस्था त्या बैलासारखीच आहे. ठरवलं तर बोर्ड परीक्षेमध्ये पहिला येणारा विद्यार्थी मनेरे हायस्कूलचा असेल. इचलकरंजीत प्रत्येक विषयात पहिला येणारा विद्यार्थी मनेरे हायस्कूलचा असेल. कधी मनावर घेतलं तर, मनावर नाही घेतलं ना तर यापैकी काही शक्य होणार नाही. आणि म्हणून पहिल्यांदा मनावर घ्या. मला अपेक्षा होती की सर 98% काय बोलायला आहे, 99% 100% मिळवायची आमची इच्छा आहे असं म्हणणारा विद्यार्थी तो तयार झालेला मला बघायला आवडेल. असं बोलणारा विद्यार्थी, दीक्षाती ठोकून सांगणारा विद्यार्थी इथं तयार झालेला मला बघायला आवडेल. कारण एवढी क्षमता तुमच्यामध्ये आणि तुम्हाला शिकवणाऱ्या शिक्षकांच्या मध्ये ठसून भरले. बाळांनो, ज्या वेळेला तुमचं ध्येय निश्चित होत आणि त्या ध्येयाच्या दिशेनं तुम्ही वाटचाल करायला लागता, त्यावेळेला त्यासाठी प्रचंड कष्ट तुम्हाला करावं लागत. कष्टाशिवाय पर्याय नाही. हे 99%, हे 98%, हे 97% सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी गरज असते ती प्रचंड सरावाची. 10वीचा अभ्यासक्रम शिकून पूर्ण झालेला आहे, तुमच्या सराव परीक्षा सुरू आहेत. हा जो सराव आहे ना, येत्या 2 महिन्यात जीव तोडून काढा. अन्न पाणी विसरा, फिरणं विसरा, टीव्ही बघणं विसरा, मोबाईलवर खेळणं विसरा. फक्त तुम्ही आणि तुमचं पुस्तक ह्या 2 गोष्टी असायला पाहिजेत. ह्या फक्त 2 गोष्टी. तुमचं ध्येय तुमच्यापासून लांब राहणार नाही. अगदी आत्मविश्वासाने हे करा, जीव तोडून हे करा. आजपर्यंत प्रयत्न करणारा एकही जण अयशस्वी ठरलेला नाहीये.
आणि आळसानं बसून राहणारा एकही जण यशस्वी झालेला नाही. आळशीपणानं बसून राहायचं की प्रयत्न करायचे हे तुम्ही ठरवा. कारण देव सुद्धा यश त्यालाच देतो जो प्रयत्न करतो. देव त्याला ते यश देत नाही जो आळशीपणानं बसून राहतो. म्हणून स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा. ज्या वेळेला तुमचा सराव प्रचंड होईल, प्रचंड म्हणतो मी, एवढा एवढा सराव होईल की कुठलाही प्रश्न येऊ दे त्याचं उत्तर मी देऊ शकतो, इतका आत्मविश्वास तुमच्यामध्ये निर्माण होईल, त्यावेळेला कुठलीही परीक्षा, कुठलाही पेपर हा तुमच्यासाठी अवघड असणार आहे. मला यासाठी तुम्हाला सिडी देशमुखांचं उदाहरण द्यावंसं वाटतं की सराव झाल्यानंतर, परिपूर्ण अभ्यास झाल्यानंतर किती प्रचंड आत्मविश्वास माणसामध्ये येतो. सिडी देशमुखांची ओळख आहे तुम्हाला? चिंतामणराव देशमुख नाव ऐकलंय? नाही ऐकलेलं. अमिताभ बच्चन नाव ऐकलंय? मुलग्याचं नाव अभिषेक बच्चन, त्याच्या बायकोचं नाव ऐश्वर्या, त्याच्या पोरगीचं नाव बघा खानदान सगळं. ज्यांनी तुमच्यासाठी काहीही केलं नाही त्यांच्या खानदानाची माहिती आहे, पण ज्यांनी तुमच्यासाठी सगळं काही केलं, ज्यांनी तुमच्या पुढे आदर्श ठेवले, त्यांच्याविषयी मात्र तुम्हाला काहीच माहिती नाही. मी फक्त नाव सांगून ठेवते, ते कोण आहे ते तुम्ही शोधायचं. कारण सगळ्याच गोष्टी ज्या वेळेला आम्ही आयत्या भरवायला लागतो ना, त्यावेळेला मुलं अपंग होतात. माझी पोरं अपंग असावीत असं मला कधीच वाटत नाही. आणि म्हणून सिडी देशमुख, चिंतामणराव देशमुख, अतिशय विद्वान माणूस. स्वातंत्र्य पूर्व काळात, इंग्रजी आमदानीच्या काळात इंग्रज IAS लेवलच्या परीक्षा घ्यायचे. भारतातलं कुणीही या परीक्षेला बसू नये म्हणून या परीक्षा ते कुठे घ्यायचे? तर इंग्लंडमध्ये घ्यायचे. बरं, या परीक्षेला एखाद्यानं फॉर्म भरलाच तरी तो इंग्लंडमध्ये जाऊन ती परीक्षा देऊ शकू नये. यासाठी ह्या परीक्षा ते कधी घ्यायचे? तर कडाक्याच्या हिवाळ्यात घ्यायचे. चिंतामणरावांनी विचार केला की इंग्रजांना जरा भारताचं पाणी काय आहे दाखवूया. त्यांनी या परीक्षेचा फॉर्म भरला. परीक्षा द्यायला समुद्र ओलांडून इंग्लंडमध्ये ते गेले. कडाक्याच्या थंडीत तिथं राहिले आणि त्यांनी परीक्षा दिली. परीक्षेला ते हजर राहिले. परीक्षेचा पेपर आला. जसा आपला पेपर असतो की नाही, आपली प्रश्नपत्रिका असते, तशीच प्रश्नपत्रिका होती. वरती सूचना होती, खाली दिलेल्या 5 प्रश्नांपैकी कोणतेही 4 प्रश्न सोडवा, असा प्रश्न असतो ना आपल्याला. हा, तर तसाच प्रश्न होता की खाली दिलेल्या 5 प्रश्नांपैकी कोणतेही 4 प्रश्न सोडवा. चिंतामणरावांनी काय केलं? 5ही प्रश्न सोडवले आणि उत्तरपत्रिकेच्या वरती तपासणाऱ्यांच्यासाठी सूचना लिहिली, खाली सोडवलेल्या 5 प्रश्नांपैकी कोणतेही 4 प्रश्न तपासा. तुम्हाला हसू येतंय पण ही सामान्य गोष्ट नाहीये, लक्षात घ्या. परीक्षकांना चॅलेंज आहे, खाली सोडवलेल्या 5 प्रश्नांपैकी कोणतेही 4 प्रश्न तपासा. याचा अर्थ काय? लिहिलेले 5ही प्रश्न बरोबरच आहे याची खात्री त्यांना आहे, एवढा आत्मविश्वास त्यांना आहे. सोपं आहे? सोपं होऊ शकतं एवढा आत्मविश्वास तुमच्यामध्ये येऊ शकतो कधी? ज्या वेळेला प्रचंड सराव तुम्ही कराल, प्रचंड अभ्यास तुम्ही कराल, त्यावेळेला. मित्रांनो, गोष्ट एवढ्यावर संपत नाही, अजून आत्मविश्वास किती आहे बघा. चिंतामणरावांनी ती परीक्षा दिली, ते भारतात परत आले, 2 महिन्यांनी निकाल लागला. त्यांचा मित्र धावत पळत ओरडत आला, अरे चिंतामण निकाल लागला, निकाल लागला, निकाल लागला. चिंतामणराव शांतपणे वर्तमानपत्र वाचत बसलेले होते. ते म्हणाले, अरे थांब थांब थांब, निकाल लागला त्या परीक्षेत दुसरा कोण आलाय ते मला सांग, कारण पहिला येणारा मीच आहे तिथे. आणि तुम्हा सर्वांना आश्चर्य वाटेल, इंग्लंडमध्ये झालेल्या त्या परीक्षेत पहिले आलेले चिंतामणराव होते. बाळांनो, तुमच्या प्रत्येकात सिडी देशमुख लपलेला आहे, तुमच्या प्रत्येकात तो चिंतामणराव लपलेला आहे. गरज आहे ती त्याला बाहेर काढण्याची, गरज आहे ती त्रास सोसण्याची. आपल्याकडे एक म्हण आहे बघा,
टाकीचे घाव सोसल्याशिवाय पुढं काय? दगडाला देव पण येत नाही. तुम्हाला देव व्हायचं असेल तर तुम्हाला टाकीचे घाव सोसावे लागतील. होणारा त्रास जो आहे तो सहन करावा लागेल, त्याशिवाय तुम्हाला देवपण प्राप्त होणार नाही, त्याशिवाय तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहोचता येणार नाही. एक मूर्तीकार होता, त्या मूर्तीकाराकडं मूर्ती घडवण्यासाठी दगड आणून दिले जायचे. मूर्तीकारानं एका दगडातनं मूर्ती घडवायला सुरुवात केली, तो दगड रडायला लागला, मला तुझ्या या टाकीचे घाव सोसेनच म्हणायला लागला. मूर्तीकाराला दया आली, त्यानं तो दगड बाजूला सारला, दुसरा दगड घेतला, त्याच्या साह्यानं मूर्ती करायला सुरुवात केली. त्या दगडानं टाकीचे घाव सोसले आणि त्याच्यातनं मूर्तीकारानं सुंदर अशी मूर्ती तयार केली. मूर्ती घेऊन जाणारे आले, मूर्ती बघून खुश झाले, त्यांनी मूर्ती घेतली. त्यांचं लक्ष शेजारी पडलेल्या दगडाकडे गेलं, त्यांनी मूर्तीकाराला विचारून तो दगडही घेतला. त्यांनी ती मूर्ती जी आहे ती देवळात नेऊन बसवली आणि त्या मूर्तीच्या बरोबर समोर नारळ फोडण्यासाठी तो अर्धवट घडवलेला दगड नेऊन पुरून ठेवला. आज दररोज त्या मूर्तीची पूजा होते जिने टाकीचे घाव सोसले होते, आणि आज दररोज त्या दगडावर नारळ फुटतो ज्याने त्या क्षणी ते टाकीचे घाव सोसायला नकार दिला. आज आई वडील तुम्हाला सूचना देतात, शिक्षक तुम्हाला सूचना देतात, वाईट वाटतं होईल की नाही, त्रास होतो, सोसा. तुम्हाला जर देवपण प्राप्त करायचं असेल, तुम्हाला जर यश मिळवायचं असेल, आयुष्यात काही जरी प्राप्त करायचं असेल, तरीही हे सोसा, कारण सोसल्याशिवाय देवपण येणार नाही, अन्यथा तुम्हाला मग रोज सोसावं लागेल. रोज सोसण्यापेक्षा एक वर्ष सोसा, उरलेले 2 महिने सोसा, अभ्यास करा, यश मिळवा, 100% भविष्यकाळ उज्ज्वल असेल. तुम्ही असंदा ऐकलंय का की एखादा मुलगा अभ्यास करून 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 मेला? ऐकलंय नाही. तुम्ही असं कुठं ऐकलंय का तो एवढा अभ्यास करायचा एवढा अभ्यास करायचा की अभ्यास करून 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 त्याच्या अंगाला भोकं पडली? ऐकलंय. पण तुम्ही हे नक्की ऐकलं असेल की त्या मुलानं अभ्यास करून तो बरोबर पहिला आला, त्या मुलानं एवढा अभ्यास केला की तो शाळेत पहिला आला, त्या मुलानं एवढा सराव केला की तो विषयात पहिला आला. ह्या बातम्या निश्चितपणे तुम्ही ऐकल्या असतील. मग मला सांगा, अभ्यास करायला काय अडचण आहे? सराव करायला काय अडचण आहे? निश्चित हा सराव जो आहे ना तो तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचवेल. माझं एक तुम्हाला सांगणं आहे, बाळांनो, आयुष्यात जे करायचं आहे ते असं करा की त्यामुळं लोक तुम्हाला ओळखतील. मला तर दिसतंय, सकाळी आल्यापासून मी प्रत्येकाचं निरीक्षण करतोय, मुलांचंही निरीक्षण करतोय, शिक्षकांचं निरीक्षण करतोय, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं निरीक्षण करतोय आणि शिक्षण संस्था चालकांच्या तर मी सहवासातच बसलेलो आहे. प्रत्येक जण केवळ आणि केवळ तुमच्या उत्कर्षासाठी धडपडतोय, त्यांची स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. ज्या वेळेला असं शिक्षण संकुल तुमच्या वाट्याला येतं त्यावेळेला तुमच्या भविष्यासाठी तुमचे आई बाप अगदी निर्धास्त होऊ शकतात. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये 82 क्रमांकाची एक ओवी लिहिलेली आहे. त्या ओवीमध्ये ते म्हणतात, जीव जीव सूर्य जाय तेव ते विश्व तव तेजाचे होय. ज्ञानेश्वर काय म्हणतात? जीव जीव सूर्य जाय तेव ते विश्व तव तेजाचे होय. याचा अर्थ आहे, जिथे जिथे सूर्य जातो तेथे सगळं विश्व तो आपल्या तेजानं भरून टाकतो. मनेरी हायस्कूल मधून संस्कारांचा प्रकाश घेतलेले तुम्ही सूर्य बाहेरच्या जगात ज्या वेळेला प्रवेश करा त्यावेळेला तिथलं प्रत्येक क्षेत्र, तिथला प्रत्येक भाग, तिथला कण आणि कण तुम्ही तो स्वतःच्या प्रकाशानं उजळून टाकाल. यासाठी तुमच्या उज्ज्वल अशा भावी आयुष्यासाठी, इयत्ता 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षेसाठी
आणि संस्थेला त्यांच्या भविष्यातल्या वाटचालीसाठी मी खूप खूप मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. खर तर प्रमुख पाहुणा म्हणून एवढ्या मोठ्या समारंभाला उपस्थित राहण्या इतका मी मोठा नाहीये. बातमीची लोकसंख्या अवघी 3,500 आहे सर, पण तरी सुद्धा तिथं 6 शैक्षणिक संकुल असताना ही 7वं शांती गुरुकुल आम्ही उभं केलं. शांती गुरुकुल उभं करत असताना मनेरे हायस्कूल सारख्या अनेक शाळांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला होता. अवघी 350 विद्यार्थी संख्या आहे सर, तुमच्या 10 पटीनं लहान आहे माझं शिक्षण संकुल. पलीकडल्या वर्षी सर शिष्यवृत्तीला 22 विद्यार्थी बसवले होते आणि 22 पैकी 20 पात्र झाले. यावर्षी सर NMMS ला 36 विद्यार्थी बसवले, 39 पैकी 36 विद्यार्थी बसवले. परवा आल्यानंतर आम्ही प्रश्नपत्रिकांचा सर्वे केला, आम्हाला खात्री आहे सर 36 पैकी 34 पात्र होते. हे आदर्श जे आहे ते बाळांना अशा शिक्षण संस्थांमधून आम्ही घेतो आहोत आणि म्हणून आपल्या समोर व्यक्त होण्याची संधी या संस्थेनं मला दिली त्याबद्दल संस्थेचंही मी आभार मानतो. तुम्हाला रुचलं असेल नसेल पण तरीही इतका वेळ तुम्ही मला सहन केलं त्याबद्दल सर्वात शेवटी तुम्हाला सर्वांचं मी आभार मानतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.